What are the antibiotics? The antibiotics are the organic compounds which kills or inhibit the growth of other microorganism. आपल्या सर्वांना जवळपास माहीत आहे की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग हे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये येत असतात, ज्याच्यामध्ये ताप असेल, फीवर असेल, संडास असेल, अशा प्रकारच्या ज्या डिसेंट्री असेल, अशा प्रकारचे जे रोग आहेत, या रोगावरती कंट्रोल करण्यासाठी डॉक्टर्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्सच्या गोळ्या, टॅबलेट्स किंवा बॉटल्स या देत असतात, जे इंजेक्शन्स देत असतात, आणि ज्याच्यामुळं अशा प्रकारचे डिसिजेस जे आहेत, हे डिसिजेस आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर कंट्रोल केले जातात किंवा कंट्रोल होतात. तर अशा प्रकारचे जे काही अँटीबायोटिक्स आहेत, हे अँटीबायोटिक्स जे डे टू डे लाईफमध्ये आपल्याला आपण वापरतो, अशा प्रकारचे अँटीबायोटिक्स या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या मदतीनं तयार केले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे डिसिजेस जे आहेत, ज्या फंगलनं आपल्याला डिसीज तयार केला असेल, तर फंगीसाईडची अँटीबॉडीज तयार करण्यासाठी अँटीबॅक्टेरियल अँटीबायोटिक्स हे आपल्याला दिले जाऊ शकतात. अशा प्रकारचे अँटीबायोटिक्स हे यांचं डिस्कशन किंवा यांचं डिस्कवरी कशा प्रकारची झाली हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर ॲक्सिडेंटली ब्रिटिश फिजिशियन डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग इन 1929 ॲक्सिडेंटली डिस्कवर द अँटीबायोटिक्स. दॅट फर्स्ट अँटीबायोटिक इज कॉल्ड ॲज पेनिसिलियन अँड दॅट पेनिसिलियम इज प्रोड्युस्ड फ्रॉम स्टडी ऑफ पॅथोजेनिक बॅक्टेरिया स्टेफॅलोकोकस ॲरस. स्टेफॅलोकोकस नावाच्या बॅक्टेरियापासून पहिला अँटीबायोटिक हा या अलेक्झांडर फ्लेमिंग या नावानं सायंटिस्टनं पहिल्यांदा शोधून काढला, ज्याला पेनिसिलिन असं म्हटलं जात. या पेनिसिलिनचा वापर हा दुसऱ्या महायुद्धामध्ये अनेक सैनिक हे जखमी झाले आणि या जखमी झालेल्या सैनिकाला उपचार करण्यासाठी या दुसऱ्या महायुद्धामध्ये या पेनिसिलिन अँटीबायोटिकचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. अशा प्रकारचे अँटीबायोटिक्स हे वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या प्रोसेसनं, फर्मेंटेशन प्रोसेसनं इंडस्ट्रीजमध्ये तयार केले जातात. तर याच्यामधले काही मायक्रोब्स सांगणार आहे मी तुम्हाला. स्ट्रिप्टोमायसिस वेंजुली याच्यापासून क्लोरोमायसिटी नावाचा अँटीबायोटिक तयार केला जातो. द स्ट्रिप्टोमायसिस इरिथ्रस प्रोड्युसेस इरिथ्रोमायसिन अँटीबायोटिक. पेनिसिलियम नोटॅटम प्रोड्युसेस पेनिसिलिन टाईप ऑफ अँटीबायोटिक अँड स्ट्रिप्टोमायसिस ग्रेसियस प्रोड्युसेस स्ट्रिप्टोमायसिन टाईप ऑफ अँटीबायोटिक. सच ए अँटीबायोटिक्स दे आर यूज टू क्युअर द डिसिजेस लाईक प्लेग, कफिंग, उपिंग ऑफ कफ, डिफ्थेरिया अँड लॅप्रोसी. सो मेनी सच ए टाईप ऑफ डिसिजेस दे आर टू बी कंट्रोल्ड बाय युजिंग द व्हेरियस अँटीबायोटिक्स. सो दिस वन इज अनदर प्रॉडक्ट दॅट इज अँटीबायोटिक्स विच इज टू बी यूज्ड इन डे टू डेज लाईफ बाय द ह्युमन बीइंग फॉर द हेल्दी ग्रोथ अँड मेंटेन्ड बॉडी. द अनदर प्रोडक्शन इन द इंडस्ट्री दॅट इज अ जिबरलिन प्रोडक्शन. सो फर्स्ट ऑफ ऑल वी शूड नो वॉट इज अ जिबरलिन. द जिबरलिन इज अ ग्रोथ रेग्युलेटिंग हार्मोन मेनली प्रोड्यूस्ड इन हायर प्लांट्स अँड फंगी. सो वॉट इज अ फंक्शन ऑफ दिस जिबरलिन ऑर वाय जिबरलिन्स आर यूज्ड इन हायर प्लांट्स. द जिबरलिन्स दे आर रिस्पॉन्सिबल टू प्रमोट द ग्रोथ ऑफ प्लांट ऑर टू प्रमोट स्टेम इलॉन्गेशन. जनरली दी जिबरलिन्स दे आर प्रेझेंट ॲट द नोड रिजन इन द हायर प्लांट. सच ए जिबरलिन्स वेअर वॉज आयसोलेटेड बाय द टू जापनीज सायंटिस्ट दॅट इज अ याबुटा अँड सुमकी इन 1938. दे आर यूज्ड टू इंड्यूस द जिबरलिन्स दे आर यूज टू इंड्यूस द पार्थिनोजेनी इन ॲपल, पियर अँड ग्रेप्स. वॉट इज अ पार्थिनोजेनी? पार्थिनोजेनी इज अ प्रोसेस इन विच द फ्रूट्स आर प्रोड्यूस्ड विदाउट सीड. देअरफॉर
in grapes we have found there are no seeds in the grapes, but they are produced by parthenocarpy process. These gibberellins, they are to be used for breaking the dormancy and inducing the flowering. So what is a dormancy? Dormancy is a period, resting period of flower or in a seed. Such a dormancy can be broken by using this type of gibberellin to induce the flower, to induce the fruits. The another product in the industrial process is a enzyme. Another product is a enzyme. So many enzymes act as a biocatalyst for various activities in the human being. They carry out the biochemical process in the living organism. A number of hydrolytic enzymes that can be degrade the starch, protein, fats, and the organic compounds. Traditionally, the amylase, pectinase enzymes are used in food processing process. In the recent year, the more enzymes they are produced by getting desirable flavor like cheese, butters, animal feed, soybean milk, modification of food gums in various processes. There are certain microorganisms which are to be used for producing enzymes, and that enzymes are to be used in various chemical processes in the living organism to carry out the maintain the healthy growth of the human being. So the microorganisms Saccharomyces cerevisiae produces invertase type of enzyme. Sclerotina libertine produces pectinase enzyme. Ribose species produces lipase enzymes, and in such a way enzymes they are also produced by these industrial processes. There are many industries. That is one of the industry, that is the dairy industry. Dairy industry. So in the dairy industry, the microorganisms, they are used to making the various products like cheese, yogurt, buttermilk, and paneer by using the species like Streptomyces penicillium and Lactobacillus microorganism. So the many dairy product they can be produced by these using microorganism, and which are to be used in day-to-day life by the human being. So in this way, these microorganism, they are useful for industrial processes to produce the various products, or they are used in household production, or they are to be used as a direct source of food material. So in this way, it is one part, that is how these microbes, they are useful for the human being or human welfare. The another type of microorganism, how they are used in sewage treatment. Sewage treatment. So all of you know what is a sewage. The sewage means it is a waste water which is collected from the cities, towns every day, and which is to be mixed into the water of river, lake. Such a water is called as sewage water. So the sewage water contains high level of organic matters
ह्यूमन एक्सक्रीटा, डोमेस्टिक वेस्ट एंड माइक्रोब्स. सो द सीवेज वाटर कंटेन्स द हाई कंटेंट ऑफ माइक्रो ऑर्गेनिज्म, ऑर्गेनिक कंपाउंड्स, इनऑर्गेनिक कंपाउंड्स, ह्यूमन एक्सक्रीटा विच इज टू बी मिक्सड इन सिटी टाउन वाटर, डोमेस्टिक वेस्ट, माइक्रोब्स, दे कैन बी पैथोजेनिक और दे कॉजेस डिसीजेस टू द ह्यूमन बींग एंड हैंस इट इज़ अ हार्मफुल वाटर फॉर द ड्रिंकिंग पर्पज. सो हाउ दिस वेस्ट वाटर दे कैन बी प्यूरिफाइड. सो फॉर दैट पर्पज हे जे घाण पाणी आहे नदी नाल्यामध्ये येऊन मिसळणारं जे शहरातलं आणि सिटीतलं पाणी आहे हे नदी नाल्यामध्ये येऊन मिसळतं आणि या नदीचं पाणी घाण होण्यात इथं मदत होते ज्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या ह्युमन एक्सक्रीटा आहेत, डोमेस्टिक वेस्ट आहे, हाऊस वेस्ट आहे, त्यानंतर सिटी टाऊनमधून येणारी वेस्ट आहे. या सिवेज वॉटरचं रूपांतर प्युरिफाईड वॉटरमध्ये कसं केलं जातं हे करत असताना या मायक्रोबचा मोठ्या प्रमाणात रोल आपल्याला पाहायला मिळतो. सो हाऊ द वेस्ट वॉटर कॅन बी कन्व्हर्टेड इन टू द प्युअर वॉटर ऑर ड्रिंकिंग वॉटर. सो फॉर दॅट पर्पज यू हॅव टू ऑब्झर्व द स्कीम ऑफ एव्हरी सिटी ऑफ प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. प्रत्येक शहरामध्ये जे जलशुद्धीकरण केंद्र आहे जिथं या सिवेज वॉटरचं रूपांतर प्युरिफाईड वॉटरमध्ये केलं जातं ही सिस्टीम जर आपण थोडक्यात पाहिली तर आपल्याला निश्चित या गोष्टीबद्दल आपल्याला याची कल्पना येऊ शकते. कारण तळ्यामध्ये येणारं जे पाणी आहे, लॅकमध्ये जमा होणारं जे पाणी आहे हे सर्व या नदीतून येणाऱ्या घाण पाण्यामधलंच पाणी हे इथं मिक्स होतं. या लॅकमध्ये अनेक वेस्ट मटेरियल हे इथं मिक्स होतात परंतु याच तलावाचं पाणी आपल्या शहराला शुद्धीकरण करून पाणी पुरवठा हा केला जातो.